मित्रांनो, कसे आहात सगळे? एक दिवसापूर्वी आयोगानं आपल्या परीक्षेच्या तारखा पुन्हा एकदा जाहीर केलेल्या आहेत. राज्यसेवेची परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर कंबाईनची परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर केलेली आहे. तर निश्चितच सर्वांची अभ्यासासाठी जी असणारी तारांबळ ओढलेली असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की बऱ्याच जणांची पुस्तकं, म्हणजे पुण्यामध्ये जी अभ्यासाला विद्यार्थी होते तर त्यांची पुस्तकं वगैरे तिकडंच राहिलेली होती. आणि लॉकडाऊनच्या अगोदर गडबडीमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे बरेच जण स्थलांतर बऱ्याच जणांनी गावाकडे केलेलं होतं. तर बऱ्याच जणांचे त्याच शंका आहेत किंवा मनामध्ये भीती आहे की नेमका आता अभ्यास कसा करायचा. तर आपली पाठ्यपुस्तकं वगैरे जर तुम्ही अगोदर वाचलेले असतील तर तुम्हाला त्याच्या ऑनलाईन PDF वगैरे मिळतात, तर त्याची रिव्हिजन तुम्ही आता सध्या करू शकता. आणि तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताय त्या ठिकाणी कोणी जर विद्यार्थी मित्र तुमचे अभ्यास करत असतील तर त्यांच्याकडून पुस्तकं वगैरे उपलब्ध तुम्हाला करावी लागतील, कारण अभ्यास करण्यावाचून आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे. किंवा पुण्याला जर जायचं असेल तर मला वाटते जुलैच्या मध्यानंतरच त्या ठिकाणची असणारी परिस्थिती थोडीशी आपल्याला सेफ होईल. तर त्या त्या हिशोबानं तुम्ही तसे निर्णय घ्या. किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा बऱ्याच विषयांचे लेक्चर वगैरे होतात, तर तुम्हाला क्वालिटी जे काही लेक्चर वाटतात तर त्या एज्युकेटरला तुम्ही फॉलो करून ती लेक्चर पाहू शकता. तर चालू घडामोडीचं जर पाहायचं झालं तर श्रीकांत साठे सर, आता श्रीकांत साठे सरांचे त्याच्यावरती कोर्सेस सुरू आहेत आणि अगदी व्यवस्थितपणे सरांनी जवळपास मला वाटते गेल्या एक वर्षभराचं किंवा त्याच्या अगोदरचे सुद्धा 2-3 महिन्याचं श्रीकांत सरांनी व्यवस्थित चालू घडामोड सगळ्या कव्हर केलेल्या आहेत, तर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा चांगले एज्युकेटर अनअकॅडमीवरती आहेत आणि त्यांनी बनवलेले कोर्सेस तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. तर चालू घडामोडी सराव. आता इथून पुढे थोडीशी आपली लेक्चर आहे ते रेग्युलर होतील. याच्या अगोदर थोडासा आपल्या लेक्चरमध्ये खंड पडलेला होता, परंतु आता इथून पुढे ती रेग्युलरली होतील. आणि एकूण आपल्या या कोर्समधले तुम्हाला जवळपास 300 प्रश्न अभ्यासायला मिळणार आहेत. त्याच्यामुळं गेल्या 6 महिन्यातल्या 6 ते 8 महिन्यातल्या मी बऱ्याच घडामोडी आपल्या या 300 प्रश्नांमध्ये महत्वाच्या असणाऱ्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचा तुम्हाला नक्कीच आणि निश्चितच फायदा होणार आहे, कारण प्रश्नांची रचना करत असताना किंवा तो मुद्दा सिलेक्ट करत असताना आयोगानं याच्या अगोदर ज्या ज्या मुद्द्यांवरती भर दिलेला आहे त्याच गोष्टी मी इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला मी तो प्रश्न डिस्कस करत असताना नेहमी सांगतो की आयोगानं आपल्याला याच्या अगोदर अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे किंवा याच्यावरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्या गोष्टी आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा टेलिग्राम चॅनल इथं खाली दिलेला आहे, टेलिग्राम चॅनल तुम्ही तो जॉईन करू शकता. इथं आहे अभिजित पाटील अनअकॅडमी असं माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. त्याच्यावरती तुम्ही मला तुमच्या ज्या काही शंका आहेत किंवा प्रश्न विचारू शकता. ही माझ्याबद्दलची माहिती, परत मी जास्त काही याच्यावरती डिस्कस करत नाही. फक्त अनअकॅडमीवरचं तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही माझा हा कोड वापरू शकता, अभि अंडरस्कोर पाटील, तर त्या फीमध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळू शकतो. आजच्या भागामधले जे काही महत्त्वाचे मुद्दे मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता, जे 10 प्रश्न आपण बघणार आहोत, तर थोडंसं पहिल्यांदा मी काय केलं तर जे काही मुद्दे आपण इथे घेतलेले आहेत मग ते महत्त्वाचे का मी इथं थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 ते 10 प्रश्न बघणार आहोत. तर आपले व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. एक गोष्ट मला इथं नमूद करावीशी वाटते की तुम्ही जो काही अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मला प्रतिसाद दिलाय तर त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि माझ्याकडून अत्यंत चांगली माहिती आणि परीक्षाभिमुख माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न राहील. तर या लेक्चरमधले आपले 10 मुद्दे आपण थोडक्यात इथं बघून घेऊया. तर पहिलाच आपला मुद्दा आहे तो देशातले काही महत्त्वाचे असणारे सण आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग आता ते सण कोणकोणते, तर जे काही नववर्षाचे स्वागत करणारे सण असतात तर ते आपण सण इथं घेण्याचा प्रयत्न केलेला होता. याच्या अगोदर आपल्या स्टेट बोर्ड मधला आपल्याला एकदा प्रश्न आलेला होता, स्टेट बोर्ड मधला प्रश्न विचारलेला होता कोणता, तर मला आता त्या पुस्तकाचं नाव आठवत नाहीये, परंतु 8वी का 10वीचं आपलं ओल्ड सिलेबसचं पुस्तक होतं आणि त्यातला आपल्याला तीज सण कशाला किंवा कोणत्या देवाला समर्पित केलेला आहे असं विचारलेलं होतं. त्याचं उत्तर होतं पार्वती.
या देवीला तो समर्पित केलेला सण होता आणि ऑप्शन लक्ष्मी वगैरे असे दिलेले होते. तर ते सण चर्चेमध्ये नेहमी असतात, तर ते सण आपल्याला थोडक्यात करून ठेवायचे आहेत. काही सण हे नववर्षाचे स्वागत करणारे असतात, याच्या व्यतिरिक्त सीझनल काही सण असतात, म्हणजे शेतीमध्ये होणारे जे काही बदल आहेत. आता एक उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर नौका ही नावाचा महोत्सव किंवा सण आहे जो ओडिसामध्ये साजरा केला जातो किंवा आजूबाजूच्या त्या राज्यातल्या प्रदेशांमध्ये. तर शेतीमधलं जे काही पीक पिकवलं जातं तर त्या पिकाला थोडंफार वंदन करायचं म्हणून पीक काढणीच्या अगोदर आपल्याला तो सण वगैरे साजरा करण्यात येतो, किंवा पीक काढणीनंतर. एक्झॅक्टली मला आठवत नाहीये, पण हे सण ते आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एकदा आपल्याला परीक्षेला सण विचारलेला होता, तो सण होता नवरेह नावाचा सण होता, नवरेह. तर हा सण सुद्धा जम्मू काश्मीर मध्ये साजरा करण्यात येतो आणि हे दोन्हीही प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेला विचारलेले होते. त्याच्यामुळे सनखेन महोत्सव असेल किंवा बराक महोत्सव असेल किंवा पुष्कर महोत्सव असेल, तर अशा गोष्टी महोत्सव किंवा थोडक्यात आपण सण सुद्धा त्यांना म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवायला काही हरकत नाही, कारण परीक्षेला त्याच्यावरती आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. दुसरा आपण यातला मुद्दा बघितलेला होता, एक दिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक केलेली जे काही भारतीय खेळाडू आहेत तर ते आपण एका प्रश्नामध्ये बघितलेले होते. आणि मी याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं, ज्यावेळी मागच्या लेक्चरमध्ये आपण बापू नाडकर्णी या भारताच्या माजी क्रिकेटपटूंवरती एक प्रश्न बघितलेला होता, अलीकडे त्यांचं निधन झालं. तर असे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत, म्हणजे महत्वाच्या घडामोडी ज्या काही क्रिकेटमध्ये किंवा खेळाडूंनी विश्वविक्रम वगैरे केलेले, तर ते प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. हॅट्रिकवरती सुद्धा एका परीक्षेला आपल्याला प्रश्न आलेला होता. आता इथं बोलत असताना मी परत एकदा त्याच गोष्टी रिपीट करतो की मी फक्त राज्यसेवा ही परीक्षा समोर धरून तुम्हाला सांगत नाही, राज्यसेवेचं बोलतोच, परंतु ज्या काही सरळ सेवेच्या भरत्या आहेत किंवा घटकच्या पूर्वपरीक्षा आहेत तर त्याच्यामध्ये विचारलेले प्रश्न सुद्धा मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर सरळ सेवेला एकदा आपल्याला प्रश्न विचारलेला होता की कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक केलेली जी काही खेळाडू आहेत भारताचे, तर त्यांच्यावरती एकदा आपल्याला प्रश्न आलेला होता. तर दुसरा प्रश्न आपण तो बघितलेला होता. त्याच्यानंतर आहे दीव व दमन आणि दादरा नगर हवेली यांचं जे काही अलीकडं मर्जिंग झालं, तर त्याच्यावरचा असणारा हा प्रश्न आहे. तर तो सुद्धा आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मागच्याच लेक्चरमध्ये मला वाटतंय मी युटींची संख्या सांगत असताना थोडंसं चुकलेलो होतो मागच्या लेक्चरमध्ये, परंतु मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण त्याच्यावरती नंतर एकदा क्वेश्चन बघणार आहोत, तर तो आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ज्यावेळी केंद्रशासित प्रदेशांचा मुद्दा येतो किंवा भूगोलाचा अभ्यास करत असताना भारताच्या विविध प्राकृतिक विभागांचा आपण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी भारतातली असणारी बेटं, भारतीय बेटं हा एक आपण घटक अभ्यासत असतो, आणि त्या घटकांचा अभ्यास करत असताना त्यांचं असणारं क्षेत्रफळ, मग सर्वात लहान असणारी युटी कुठली, तर आपण 11वी आणि 12वीची एनसीईआरटीची पुस्तकं अभ्यासत असताना त्याच्यामध्ये एका ठिकाणी आपल्याला ही भारतीय बेटं अगदी व्यवस्थित कव्हर केलेली होती आणि त्याच्यामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटावरती अत्यंत चांगली माहिती दिलेली आहे. त्या अंदमान निकोबार बेटावरती आपल्याला एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. लक्षद्वीप बेटावरती सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला होता. तर त्याच्या आसपासची असणारी समुद्रातली चॅनल्स, म्हणजे 8 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल आपल्याला विचारलेली होती. तर आता युटींचा हा प्रश्न आलेला होता, परंतु थोडंसे विषयांतर झालं, पण भूगोलाचा अभ्यास करत असताना या गोष्टी सुद्धा तुमच्या व्यवस्थित लक्षात असू द्यात. त्याच्यानंतर आहे इस्रोचा असणारा प्रोजेक्ट नेत्र नावाचा एक उपक्रम किंवा प्रकल्प आहे, तो कशाशी संबंधित आहे असा एक प्रश्न आपण बघितलेला होता. काही योजना आपल्याला नेहमी आयोग पूर्वपरीक्षेला विचारत असतं महत्वाचे असेल तर, मग त्यातल्या काही योजना आपल्याला विविध स्टेटनी सुरू केलेल्या विचारल्या जातात किंवा स्पेसिफिकली महाराष्ट्रानं सुरू केलेली एखादी योजना आणि त्यातल्या असणाऱ्या तरतुदी, अगदी डिटेलमध्ये नाही परंतु आपल्याला ठळक त्यातल्या असणाऱ्या तरतुदी बऱ्याचदा आयोग परीक्षेला विचारतं, म्हणून एक महत्वाची योजना सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर केलेली होती. महत्वाचे असणारे राष्ट्रीय दिन, आयोगाचा अलीकडचा ट्रेंड बघितला तर गेल्या 2-3 वर्षांमध्ये 2 वेळा आपल्याला प्रश्न रिपीट झालेला होता दिनावरती, आणि महत्वाचे करून आपल्याला पर्यावरणातले दिन विचारले जातात बऱ्याचदा, परंतु काही राष्ट्रीय दिन सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न, पुढे आपल्याला इथं तो पॉइंट कव्हर झालेला होता, शाश्वत विकास ध्येये SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जी काही गोल्स आहेत त्याच्यावरती आपण एक प्रश्न बघितलेला होता. आता परीक्षेला प्रश्न विचारत असताना आयोग आपल्याला असा प्रश्न विचारतं,
आणि बऱ्याचदा आपण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये हा जर पॉइंट आपला मिस झालेला असेल किंवा 17 ध्येय आहेत मग कधी ती पाठ करायची असं आपलं होतं बऱ्याचदा, पण आपल्याला काही गोष्टी पाठांतर करण्यापासून म्हणजे पर्यायच नाहीये, त्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. मग आता SDG का कराव्या लागतील, तर अलीकडंच SDG इंडेक्स एक नीती आयोगानं प्रसिद्ध केलेला होता, SDG निर्देशांक म्हणून हा मुद्दा चर्चेमध्ये होता. म्हणून आयोग आपल्याला प्रश्न विचारतं का, तर हो विचारला जाऊ शकतो. किंवा आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना गेल्या मला वाटतंय गेल्याच्या गेल्या वर्षी आपल्याला MDG वरती प्रश्न आलेला होता, सहस्त्रक विकास उद्दिष्ट म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, म्हणून त्याच्यानंतर आपण आता SDG वरती एखादा प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. येईलच असं मी 100% नाही सांगत, पण एखादा प्रश्न आपण तसा एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा भाग केंद्रीय माहिती आयोग. आता जे काही महत्वाचे आयोग आहेत क्वालिटीचा आपण ज्यावेळी अभ्यास करतो, तर त्यातले घटनात्मक आणि घटनात्मक दर्जा नसणारे असे दोन आयोग आपण कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल ते आयोग आपण अभ्यासत असतो, म्हणजे घटनात्मक दर्जा नसलेले असे दोन आपण आयोग अभ्यासतो. तर त्यातल्या बऱ्याचदा आपल्याला केंद्रीय दक्षता आयोगावरती एकदा प्रश्न परीक्षेला विचारलेला होता. तर त्या त्या आयोगामधले जे काही मेंबर्स असतात किंवा त्या आयोगाची रचना अभ्यासत असताना त्यातले असणारे सदस्य किंवा अध्यक्ष आणि नेमकी त्यांची निवड कोण करतं, मग त्याला एखादी कमिटी बसवलेली असते का, त्या कमिटीमध्ये कोण कोण समाविष्ट असतं, असे प्रश्न आपल्याला क्वालिटीमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणून चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना त्या त्या विषयाच्या चालू घडामोडी अभ्यासत असताना त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या जो काही स्टॅटिक सिलेबस आहे त्याला लिंक करायला शिका. चालू घडामोडीच्या जेवढ्या काही तुम्ही गोष्टी अभ्यासाल त्या व्यवस्थित परफेक्ट तुमच्या लक्षात राहू शकतात. प्लस प्रोव्हाइडेड तुम्ही त्याच्यामध्ये रिव्हिजन व्यवस्थित किंवा वारंवार केली पाहिजे, तरच हे आपल्याला परीक्षेला सोपं जातं आणि मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर एक अतिशय महत्वाचा मुद्दा, संयुक्त बैठका ज्या काही संसदेच्या होतात आणि आत्तापर्यंत त्या संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये जी काही विधेयकं पारित केलेली आहेत त्याच्यावरती आपण एक प्रश्न याच्यामध्ये बघितलेला आहे. का महत्वाचा आहे, कारण राज्यसभेचं अलीकडचं 250वं सत्र सुरू झालं आणि त्याच्यामुळं राज्यसभा ही टोटली आपल्याला क्वालिटीच्या दृष्टिकोनातनं पूर्वपरीक्षेला अतिशय महत्वाची आहे. संसद अभ्यासत असताना लोकसभा आणि राज्यसभा अगदी व्यवस्थित करून ठेवा. आणि त्याच्यानंतर 10वा प्रश्न आपण यातला बघितलेला होता, अलीकडील असणाऱ्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या. आता मी प्रश्न डिस्कस करत असताना त्या गोष्टी सांगेन की बिल्स ही वेगळे असतात तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आणि जी काही प्रत्यक्षात अमेंडमेंट झालेली असते तर हे वेगळं आहे. बऱ्याचदा बिल्स हे काय होतात तर पारित होत नाहीत किंवा ती लॅप सुद्धा झालेले असतात, त्याच्यामुळे बिल्स वेगळे आहेत, बिलाचे असणारे नंबर वेगळे असतात आणि ज्या काही अमेंडमेंट झालेल्या आहेत घटना दुरुस्त्या झाल्या त्याचे नंबर्स वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे 10 आपण मुद्दे पुढे बघणार आहोत. फक्त व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित नीटपर्यंत पहा, कारण ते डिस्कस करत असताना काही महत्त्वाच्या फॅक्ट्स मी त्या ठिकाणी बोलून गेलेलो असतो, तर नीट व्यवस्थित शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आता पहिलाच प्रश्न, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की भारतातले महत्त्वाचे असणारे सण, त्याच्यावरती आपण इथे एक प्रश्न बघितलेला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे कशाच्या संदर्भातनं, तर करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळी आपण ज्योग्राफी अभ्यासायला घेतो त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर व्यवस्थित आपण हा प्रश्न थोडक्यात इथं डिस्कस करूया. मी याच्या मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, बऱ्याच जणांनी मला पुण्यामध्ये एका प्रतिथियश इन्स्टिट्यूटच्या टेस्ट सिरीजमध्ये डिस्कशन करत असताना पाहिलेलं आहे किंवा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, परंतु मी नेहमी सांगत असतो की टेस्ट सिरीजचं डिस्कशन घेत असताना पर्टिक्युलरली आपण तो विषय शिकवत नाही, त्याच्यामुळं किती डेप्थपर्यंत जावं याला सुद्धा मला मर्यादा आहेत, किंवा अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती शिकवत असताना लेक्चर किती मिनिटाचं असावं याला सुद्धा आपल्याला थोड्या मर्यादा असतात. तरी सुद्धा तो पॉइंट परीक्षाभिमुख तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि करत राहीन. आता या लिस्टमधला आपल्याला पहिला महोत्सव बघायचा आहे, तो आहे लोसार नावाचा महोत्सव आहे किंवा सण सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर हा जो काही महोत्सव आहे तर हा लडाख किंवा तिबेटी जी काही लोक आहेत त्या ठिकाणी हा महोत्सव साजरा करण्यात येतो आणि याच्यामध्ये काय केलं जातं तर नववर्षाचे स्वागत करणारा हा महोत्सव आहे.
नववर्षाचे स्वागत. जसं आपण मराठी नववर्ष म्हणतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जसं आपण सण साजरा करतो, असे अगदी थोडक्यात तशाच पद्धतीचा हा लोसार महोत्सव सुद्धा आहे. तर अलीकडे जर बघायला गेलं तर 27 डिसेंबर 2019 ला हा महोत्सव साजरा करण्यात आला. लडाख जो काही नवीन केंद्रशासित प्रदेश झालेला आहे, तर त्या ठिकाणी अगदी उत्साहानं या नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. आता हिमालयातल्या जवळपास बऱ्याच राज्यांमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. आता इथं बघा, हिमालयातल्या अजून एखाद्या कुठल्या तरी राज्याचं नाव दिलं असतं, समजा आपण इथं अरुणाचल प्रदेश दिलं असतं, तर आपलं उत्तर ती चुकण्या शक्यता होती, कारण दोन पर्याय त्याचे निघत होते. पण आयोग आपल्याला काय करू शकतं, लडाख या पर्यायाच्या ठिकाणी हिमालयातलं इतर सुद्धा कुठलं तरी राज्य दिलं जाऊ शकतं ज्या ठिकाणी हा महोत्सव साजरा करण्यात येतो. म्हणून थोडंफार तिकडं सुद्धा लक्ष असू द्या. नाहीतर मग आपलं कसं होतं बऱ्याचदा की चालू घडामोडीची मी मॅग्झिन वाचलेली आहेत, त्याच्यामध्ये तर मी लडाखच वाचलेलं होतं आणि हे कुठून आलं, तर असं नाही. त्याच्या मागची असणारी थोडक्यात पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला त्या सणाची माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर दरवर्षी तिबेटी दिनदर्शिकेनुसार 11व्या महिन्याच्या 1 तारखेला हा महोत्सव साजरा करण्यात येतो आणि जवळपास 3 ते 9 दिवस असा या महोत्सवाचा कालावधी आहे, 3 to 9 days. आता हा महोत्सव किती दिवस साजरा करण्यात येतो असा आयोग आपल्याला विचारेल का, तर अजिबात नाही. फक्त ते डिस्कशन मध्ये इथं आले, तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला इथं फक्त सांगतोय. तर इथं पहिली इमेज जर तुम्ही बघितली, ही इमेज तुम्ही पाहू शकता, तर ही लोसार महोत्सवाची किंवा फेस्टिवलची असणारी इमेज आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे मुखवटे परिधान केले जातात आणि नववर्षाचं अगदी उत्साहामध्ये स्वागत केलं जातं. आता भारताचा आपण बऱ्याचदा भारताची संस्कृती हा मुद्दा अभ्यासत असताना आपल्याला माहिती आहे की भारताची जी काही संस्कृती आहे किंवा भारतातली विविध जी राज्य आपण जर बघितली, तर अगदी समृद्धतेनं आणि संस्कृतीनं परंपरेनं नटलेली आपली विविध राज्य आहेत आणि त्या त्या राज्यांमध्ये वेगवेगळे सण किंवा लोकगीतं लोककला वेगवेगळ्या साजऱ्या केल्या जातात. तर अशा पद्धतीची त्याच्या मागं काहीतरी पार्श्वभूमी असते, मग ती नैसर्गिक असेल, निसर्गानुरूप जी काही सीझनल गोष्टी चालत आलेल्या असतात, तर त्या सुद्धा त्या सणाच्या मागं बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. तर लोसार महोत्सव झाला, त्याच्यानंतर आहे लई हराओबा. आता काही नवीन नवीन वेगवेगळ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासलेल्या इथं अभ्यासतोय की नावच थोडीशी आपल्याला या सणांची वेगळी अभ्यासायला मिळतात. तर लई हराओबा नावाचा हा महोत्सव आहे पुढचा, तर तो त्रिपुरा या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. त्रिपुरा राज्यातला असणारा हा महोत्सव आहे लई हराओबा उत्सव सुद्धा आपण त्याला बऱ्याचदा म्हणतो. तर जानेवारी महिन्यामध्ये हा त्या ठिकाणी आता साजरा करण्यात आला, लई हराओबा त्रिपुरा जानेवारी महिन्यामध्ये साजरा करण्यात आला आणि त्या ठिकाणी एक समुदाय आहे, 5 दिवसाचा हा असणारा महोत्सव असतो आणि मेतेई नावाचा हा समुदाय आहे आणि या समुदायामार्फत काय केला जातो, तर हा महोत्सव साजरा करण्यात येतो. तर जवळपास बघायला गेलं तर आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, म्यानमार आणि बांगलादेशामध्ये सुद्धा हा पसरलेला महोत्सव उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच ठिकाणी तो साजरा करण्यात येतो. अलीकडे जर बघायला गेलं तर आपल्याला इथं मणिपूर सुद्धा ऑप्शन एका ठिकाणी दिलाय बघा. आता मीच हे व्यवस्थित बघायचं विसरून गेलो, पण तुम्ही व्यवस्थित ते लक्षात ठेवा. अलीकडं जानेवारीमध्ये या उत्सवाचा त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला होता. काय झालेलं आहे, शुभारंभ करण्यात आलेला होता. बऱ्याचदा हाच महोत्सव मणिपूरमध्ये सुद्धा साजरा करण्यात येतो, परंतु आपल्याला सांगाई महोत्सव जो फक्त आपण मणिपूरमध्येच पाहतो, त्याच्यामुळे आपली योग्य जोडी सुद्धा इथं जुळू शकते. बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका सुद्धा इथं उपस्थित होईल की त्रिपुरामध्ये सुद्धा आहे, मणिपूरमध्ये सुद्धा आहे आणि मग प्रश्न बरोबर कसा. तर इथं फक्त लक्षात ठेवा, सांगाई महोत्सव हा फक्त आपल्याला मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा एक महोत्सव आहे 3रा क्रमांकाचा, इथं तुम्ही पाहू शकताय या इमेज मध्ये इथं आपल्याला दिलेला आहे, लई हराओबा नावाचा हा उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि मला वाटतं ही पालखी आपल्याला इथं दिसते आणि ती लोक ती खांद्यावरून घेऊन जात आहेत. तर हा लई हराओबा नावाचा उत्सव आहे. त्याच्यानंतर पुढचा उत्सव आहे झो कुतपुई. थोडीशी नावं विचित्रच आहेत. तर मिझोरममध्ये या उत्सवाचं अलीकडे आयोजन करण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक दुसरी याची योग्य जुळणारी जोडी आहे. तर मिझोरम राज्य सरकारनं अलीकडे काय केलं, तर या उत्सवाचं आयोजन करून त्या ठिकाणच्या असणाऱ्या मिझो समुदायामध्ये एकीकरण साध्य करायचं
म्हणून हा त्यांनी उत्सव साजरा करण्यात आता त्यांनी साजरा केला. तर तो कुठला आहे? झोकुतपुई मिझोरम या गावातला, सॉरी राज्यातला आहे. आणि सांगाई महोत्सव मणिपूरमध्ये साजरा करण्यात येतो. इथं तुम्हाला दिसतंय, हा आहे तो झोकुतपुई नावाचा उत्सव आहे. आणि या ठिकाणी पाहताय तुम्ही, ही लोक खाली ती अशी शिडी टाईप लाकडं थोडीफार धरलेली आहेत आणि त्याच्यामध्ये डान्स वगैरे त्या युवती किंवा महिला करताना आपल्या इथे दिसत आहे. आणि चौथी जी काही इमेज तुम्हाला इथे दिसत आहे, तर सांगाई नावाचा हा उत्सव, सांगाई हा मणिपूरमध्ये साजरा करण्यात येतो. आपल्याला एक गोष्ट करून ठेवायची आहे, ज्यावेळी आपण पर्यावरणाचा अभ्यास करतो त्यावेळी पर्यावरणाचा अभ्यास करत असताना विविध किंवा वेगवेगळे आपण प्राणी अभ्यासत असतो आणि बऱ्याचदा आपल्याला या प्राण्यांवरती सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जातात. तर सांगाई डियर किंवा सांगाई हरिण जे काय आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात व्यवस्थित करून ठेवा. कारण एका गोष्टीचा इथं परत मी उल्लेख तुम्हाला करतो की एकदा आयोगानं आपल्याला असा प्रश्न विचारला की सीतेला हरिण कोणता आवडायचं, सीतेला हरिण कोणते आवडायचे, कोणते, आता मी वाक्य व्यवस्थित लिहिले नाही, परंतु सीतेला आवडणारं हरिण आपल्याला आयोगाने एकदा विचारलेलं होतं आणि बऱ्याच जणांची गुगली या ठिकाणी उडलेली होती. कारण जरी एखादा टॉपर विद्यार्थी असेल तर त्याला सुद्धा अशा प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा देता येत नाहीत. किंवा मग आपण काय आहे तर मग शेवटी गोळी मारायचं आपण असं ठरवलेलं असतंच, परंतु असे प्रश्न सुद्धा आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात. आता पर्यावरणाचा इथं फक्त उल्लेख आलेला आहे म्हणून पर्यावरणाचं थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर पर्यावरणाचा अभ्यास करत असताना हत्ती, हत्तीचे असणारे प्रकार अभ्यासायचे, किंवा बिबट्या आणि चित्ता याच्यातला असणारा फरक अभ्यासायचा. आणि बऱ्याचदा आपल्याला असा सुद्धा प्रश्न एकदा विचारलेला होता की मांसभक्षक आणि तृणभक्षक यांच्यातल्या असणाऱ्या जो काही शारीरिक त्यांच्यातला असणारा बदल आहे किंवा त्याच्यातला असणारी तुलना, शारीरिक तुलनेवरती आपल्याला एकदा प्रश्न विचारलेला होता. तर पर्यावरणाचा अभ्यास करताना या गोष्टी थोड्या काळजीपूर्वक बघा, कारण बऱ्याचदा त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. अलीकडचा 3 वर्षाचा पर्यावरणाचे आपण आयोगाचे प्रश्न जर बघितले तर त्याच्यामध्ये मात्र आयोग आपल्याला चालू घडामोडीवरती प्रश्न जास्त विचारते. किंवा गेल्या 100 वर्षामध्ये पृथ्वीतलावरती जे काही बदल नेमके झालेले आहेत, मग तो मुद्दा कनेक्ट कुठं होतो, तर ग्लोबल वॉर्मिंगला संबंधित असणाऱ्या त्या गोष्टी सगळ्या, तर त्याच्यावरती एखादा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो. हां, पुढचाच प्रश्न आहे तो दीव दमन आणि दादरा नगर हवेली या 2 युटींचं जे काही आता अलीकडं एकत्रीकरण केलं त्याच्यावरचा असणारा हा प्रश्न. मी याच्या अगोदर जम्मू आणि काश्मीर यांची जी काही पुनर्रचना झाली त्याच्यावरती आपण प्रश्न एकदा बघितलेला होता, पुनर्रचनेवरती प्रश्न बघितलेला होता जम्मू काश्मीरच्या. आणि त्यावेळी डिस्कशनमध्ये बोलत असताना युटींची संख्या मी चुकून मला वाटतं 9 बोललेलो होतो, कारण हे दादरा नगर हवेलीचं त्यावेळी माझ्या अचानक लक्षात आलं नाही आणि ते बोलून गेलेलो होतो, तर त्याच्याबद्दल माफी असावी. मी ते बऱ्याचदा क्लिअर सुद्धा तुमच्याशी क्लिअर क्लिअर केलेलं आहे. तर दादरा व नगर हवेली आणि दमण व दीवचं विलिनीकरण केलेलं विधेयक संसदेमध्ये अलीकडेच मंजूर करण्यात आलं आणि ती तारीख मला वाटतं डिसेंबर महिन्यातली 2019 ची असणारी ही न्यूज होती. आणि त्या जर तारखा आपल्याला बघायच्या झाल्या तर विलिनीकरणाचं जे काही विधेयक होतं त्याच्या असणाऱ्या तारखा, तर लोकसभा आणि राज्यसभा याच्यामधल्या त्या असणाऱ्या तारखा 27 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबर, 27 नोव्हेंबर 2019 आणि 3 डिसेंबर 2019, तर या 2 तारखांना त्या सदनामध्ये, वेगवेगळ्या सदनामध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावरती स्वाक्षरी केल्यानंतरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं हे आपल्या सगळ्या सर्वांना माहिती आहे. तर राष्ट्रपतींनी जी काही स्वाक्षरी केली ती तारीख आहे 9 डिसेंबर 2019. तर आता या नवीन जे सॉरी नवीन केंद्रशासित प्रदेशाचं असणारं नाव खूप असं लांबरचक आता ते झालेलं आहे, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव असं त्याचं नवीन नाव आहे. तर काही गोष्टी, ठळक गोष्टी मी इथं तुम्हाला वेगवेगळ्या विधानामध्ये विचारलेल्या होत्या. पहिलंच विधान आपलं त्यातलं असं म्हणतं की आता सध्या देशातील केंद्रशासित प्रदेशांची असणारी संख्या 8 इतकी आहे. याच्या अगोदर जोपर्यंत जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेपर्यंतचा ज्यावेळी आपण विचार करत होतो त्यावेळी
जम्मू काश्मीर आणि लडाखचं विभाजन झाल्यानंतर ती संख्या 9 इतकी झालेली होती. परंतु त्याच्यानंतर काय झालं, हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र केल्यानं देशातील युवतींची आत्ताची सध्याची असणारी संख्या किती आहे, 8 इतकी आहे. तर हे विधानामध्ये आपल्याला कसंही आयोग वेगवेगळ्या याच्यामध्ये फसवलं जाऊ शकतं आपल्याला. त्याच्यानंतर आहे दुसरं विधान असं म्हणतं, दमन व दीव हा देशातील क्षेत्रफळाने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. तर हे चुकीचं असणारे विधान आहे. जर तुम्ही एनसीआरटी आणि आपली स्टेट बोर्डची ज्योग्राफीची जर पुस्तकं अभ्यासली तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा उल्लेख केलेला आहे की देशातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश म्हणून कोणाला ओळखलं जातं, लक्षद्वीपला ओळखलं जातं. आणि मला एक्झॅक्ट तो क्षेत्रफळाचा आकडा आठवत नाहीये, पण मी तो प्रयत्न करतोय. तर जवळपास 32 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास असणारा तो क्षेत्रफळाचा आकडा लक्षद्वीपचा आहे. तर दमण दीव हे सगळ्यात छोटं नाही, लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळानं सर्वात लहान म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर तिसरं विधान आहे, दमण व दीव हा पोर्तुगीज वसाहतीचा भाग होता जो पोलीस कारवाईने भारतात विलीन करण्यात आला. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पोर्तुगीजांच्या हातामध्ये आपला हा दमनदीव आणि गोवा जवळपास 450 वर्षाहून अधिक वर्षे त्यांच्या हातामध्ये हा भाग होता. आणि भारत सरकारनं ती तारीख आहे 19 डिसेंबर 1961 हे भारतामध्ये नंतर समाविष्ट करून घेतलेले आहेत गोवा आणि दमन व दीव. आणि एक घटनादुरुस्ती सुद्धा आहे, 12व्या घटनादुरुस्तीनं त्यावेळी केलेलं होतं की गोवा, सॉरी 12वी घटनादुरुस्ती ती होती, गोवा आणि दमनदीवला युटीचा त्यावेळी दर्जा त्याच्यानंतर देण्यात आलेला होता. आणि त्याच्यानंतर पुढचं विधान यातलं आहे, दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशातून इथून पुढं लोकसभेमध्ये 2 खासदारांची निवड करण्यात येईल असं आपलं ते विधान म्हणतं. तर लोकप्रतिनिधित्व कायदा, आपण पॉलिटिक्सचा पार्ट टू अभ्यासत असताना बऱ्याचदा हा कायदा सुद्धा अभ्यासतो. तर पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट जो काय आहे 1950, तर याच्या अंतर्गत याच्या अगोदर दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांमधून प्रत्येकी एक लोकसभा खासदार निवडला जात होता. आणि आता एकत्र हे केल्यामुळे काय होणार आहे, तर 2 खासदार लोकसभेमध्ये आता निवडले जाणार आहेत. तर मला वाटतंय आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर जे काही होतं तर ते A, C आणि D हे त्या प्रश्नाचं योग्य असणारं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. तर इथे थोडक्यात तुम्हाला तो नकाशा सुद्धा इथे दिलेला होता. तर दीव या ठिकाणी आहे, ज्यावेळी आपण भूगोलाचा अभ्यास करतो तर या ठिकाणचे असणारे किनारे आणि किनाऱ्यांची असणारी नावं व्यवस्थित करून ठेवा. मग त्याच्यामध्ये या ठिकाणचा असणारा काठियावाड पेनन्सुला, त्याच्यानंतर भारताचा असणारा कोकण किनारा, त्याच्यानंतर कारवार, त्याच्यानंतर केरळमध्ये इकडे गेल्यानंतर मलबार, आणि त्याच्यानंतर आपल्या तमिळनाडूचा कोरोमंडल कोस्ट वगैरे. तर हे किनाऱ्यांची असणारी नावं. आणि हां, आता जास्त विषयांतर होते, मी त्याच्यावरती नंतर बोलेन. तर ही किनाऱ्यांची असणारी नावं सुद्धा व्यवस्थित भूगोलाच्या अंतर्गत व्यवस्थित करून ठेवा. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं होतं क्रीडा या सदरांतर्गत याच्यावरती आपल्याला एखादा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर ही न्यूज डिसेंबर 2019 मधली आहे. आणि अलीकडेच मला वाटते कुलदीप यादव यानं आपला, मला वाटतं डिसेंबर 2019 मध्ये एक सामना झालेला होता भारतामध्ये झालेला होता वेस्ट इंडिज विरुद्ध. तर त्यावेळी कुलदीप यादवनं काय केलं, तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 2 हॅट्रिक त्यानं केलेली आहे. कितीदा? 2. कोणी? कुलदीप यादवने. तर हा एकमेव भारतीय आहे ज्यानं वन डे मध्ये 2 हॅट्रिक केलेली आहे. वनडेमध्ये 2 हॅट्रिक केलेली आहे. तर इथं आपण काय विचारलेलं होतं, तर ही जेवढी काही इथं तुम्हाला नाव पर्यायमध्ये दिसत आहे तर या सगळ्यांनी हॅट्रिक केलेल्या आहेत, परंतु वेगवेगळ्या खेळ प्रकारामध्ये, क्रिकेट खेळ प्रकारामध्ये केलेले आहेत. तर यातला आपण इथं प्रश्न विचारलेला होता तो वन डे क्रिकेट सामन्यावरती विचारलेला होता. आणि यातील पहिली 4 नावं जर तुम्ही बघितली, मोहम्मद शमी, त्याच्यानंतर कपिल देव, कुलदीप यादव आणि चेतन शर्मा, इथं तुम्हाला त्यांचे फोटो सुद्धा दिसतायत. इथं पहिल्या फोटोमध्ये मोहम्मद शमी आहे, त्याच्यानंतर इथं कपिल देव आहेत, आणि अलीकडं
त्यांच्या जीवनावरती एक सिनेमा सुद्धा येत आहे ज्याच्यामध्ये रणवीर सिंगनं काम केलेलं आहे, इथं फोटोमध्ये दिसतोय तो म्हणून फक्त सांगितलं. त्याच्यानंतर आहे तो आहे कुलदीप यादव, म्हणजे आता त्यानं दोनदा हॅट्रिक केलेली आहे वन डे मध्ये. आणि इथं जे काही दिसत आहेत ते ओल्ड प्लेयर आहेत, चेतन शर्मा, तर यांच्या नावावरती सुद्धा वन डे मध्ये हॅट्रिक केलेला विक्रम जमा आहे. तर इथं पहिली चार नावं दिसत आहेत तर यांनी वन डे मध्ये हॅट्रिक केलेली आहे. आणि त्यातल्या कुलदीप यादव याने किती वेळा केली, 2 वेळा, आणि या सर्वांनी एक एक वेळा केलेली आहे. त्याच्यानंतर हरभजन सिंग, इरफान पठाण आणि जसप्रीत बुमराह यांचा जर विचार केला तर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक केलेली आहे, कसोटी क्रिकेटमध्ये. आणि दीपक चहरचा जर आपण विचार केला, अलीकडच त्याने केलेली हॅट्रिक होती, तर याने केली ती T20 मध्ये केलेली हॅट्रिक आहे, दीपक चहर. तर ABCD हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बऱ्याचदा हरभजन सिंग, इरफान पठाण एवढंच आपल्या डोक्यामध्ये असतं की यांनी हॅट्रिक केली, पण आपण प्रश्न नीट वाचत नाही की आपल्याला एक दिवसीय क्रिकेटमधलं विचारलंय की T20 मधलं विचारलंय की कसोटीमधलं विचारलंय, टेस्ट मॅच मधलं विचारलंय. तर हे व्यवस्थित आपण तो प्रश्न जर अभ्यासला तरच आपलं उत्तर योग्य येऊ शकतं. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, इस्रोनं अलीकडच हा एक प्रोजेक्ट नेत्र नावाचा सुरू केलेला आहे प्रोजेक्ट, आणि त्याच्यावरचा हा असणारा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, देशाच्या लो अर्थ ऑर्बिट मधील उपग्रहांचे अंतरिक्षातील कचऱ्यापासून संरक्षण करणे, असं या प्रोजेक्टचा योग्य उद्देश आहे किंवा त्याच्याशी संबंधित असणारा हा प्रोजेक्ट आहे. तर हा मुद्दा अभ्यासत असताना एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा की दोन प्रकारचे नेत्र प्रोजेक्ट आहेत, नेत्र नावाचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक सुरू केलेला होता तो इस्रोनं केलेला होता, आणि दुसरा आहे तो आहे DRDO सुरू केलेला एक आहे. तर DRDO जो काही सुरू केलेला होता तर इंटरनेट ट्रॅफिकशी संबंधित असणारा तो नेत्र हा प्रकल्प आहे. तर आपल्याला प्रोजेक्ट नेत्र हा इस्रोनं केलेला प्रकल्प जर पाहायचा झाला तर सप्टेंबर 2019 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे, आणि उद्दिष्ट आहे अंतरिक्षातील कचऱ्यापासून देशाच्या लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांचं काय करायचं, संरक्षण करायचं. तर या प्रकल्पांतर्गत इस्रोनं काय केलेलं आहे, वेधशाळा सुविधा उभारायची अशी एक योजना आखलेली आहे जी भारतीय उपग्रहांना अंतरिक्षातला असणारा कचरा असेल किंवा इतर जे काही धोके अंतराळामध्ये निर्माण होतात तर त्याच्याबद्दल सूचना किंवा पूर्व सूचना देणारी एखादी प्रणाली निर्माण करायची, असा सुद्धा त्याच्यामधला एक त्यांचा उद्देश आहे. तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रहांचं अंतरिक्षातील कचऱ्यापासून संरक्षण करायचं, म्हणून हा प्रोजेक्ट नेत्र हा इस्रोचा प्रकल्प संबंधित आहे. आणि दुसरं सुद्धा व्यवस्थित ठेवा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सॉफ्टवेअर नेटवर्क सुद्धा एक आहे जे DRDO विकसित केलेलं आहे, त्याचं सुद्धा नाव नेत्र असं इतकंच आहे, फक्त नेत्र असं त्या प्रकल्पाचं असणारं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्याने अम्मा ओडी नावाची योजना सुरू केलेली आहे? तर हा प्रश्न जर आपल्याला पाहायचा झाला तर अम्मा ओडी नावाची योजना आपल्याला इथे विचारली, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री काय नाव आहे त्यांचं, तर जगन मोहन रेड्डी, तर यांनी अलीकडे ही योजना सुरू केली. जानेवारी 2020 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, आणि याच्यामध्ये विशेषतः या योजनेतली असणारी तरतूद काय आहे, तर सरकारी प्लस आपल्या खाजगी शाळा, तर या दोन्हीही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किंवा विद्यार्थ्यांची असणारी गळती कमी व्हावी आणि उपस्थिती वाढावी या उद्देशाने यांनी ही योजना सुरू केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुद्धा ही योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिली ते 12वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखाली खालील दारिद्र्य रेषेखालील असणारे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना पर इयर 15,000 रुपये, 15,000 पर इयर
देण्याचं त्यांनी अलीकडे घोषित केलेलं आहे. परंतु एक अट सुद्धा त्याच्यासाठी घालण्यात आलेली आहे, ती काय आहे? तर शाळेतली असणारी हजेरी त्या विद्यार्थ्याची 75% भरलीच पाहिजे. तर हे मॅन्डेटरी किंवा बंधनकारक आहे, त्यांना 75% इतकी हजेरी शाळेमध्ये भरली पाहिजे. तर आपल्याला कुठल्या राज्यानं ती सुरू केली एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे एका वाक्यामध्ये हा प्रश्न बघतोय, परंतु इथंपर्यंतच मर्यादित राहू नका. मी असं नेहमी तुम्हाला सांगतोय की आपण इथं महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे घेण्याचा, पण आपल्याला हाच प्रश्न मग कसा विचारला जाऊ शकतो? तर जोड्या लावामध्ये एका बाजूला महत्त्वाच्या योजना तुम्हाला विचारल्या जातील, मग त्याच्यामध्ये सावनी किंवा सौनी नावाची योजना मग ती कुठल्या राज्यानं सुरू केली, किंवा अम्मा ओळी नावाची योजना मग ती कुठल्या राज्यानं सुरू केली, किंवा आपण एक मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेली योजना एक बघितलेली होती युवांसाठी सुरू केलेली, ती योजना तर ती योजना आणि कुठल्या राज्यानं सुरू केली, तर 1, 2, 3 आणि त्या राज्यांची नावं आपल्याला इथे दिली जाऊ शकतात आणि जोड्या लावायला सुद्धा तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर असा थोडासा चालू घडामोडीचा अभ्यास करताना आपण थोडस तसा विचार सुद्धा केला पाहिजे की बाबा याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याच्या अगोदर आपल्याला कसे प्रश्न विचारलेले आहेत, तरच तुमचा अभ्यास योग्य दिशेने होईल. पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा, यात काही महत्वाचे राष्ट्रीय दिन विचारलेले होते. आता जास्त डिटेलमध्ये जाऊन त्या दिनांबद्दल मी काही इथं सांगणार नाही, फक्त थोडक्यात माहिती तुम्हाला त्याच्याबद्दलची असणारी सांगतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4, 3, 1, 2. म्हणजे पहिला दिन आहे राष्ट्रीय गणित दिन, तो 22 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय हिंदी दिवस, 14 सप्टेंबरला असतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिन, 28 फेब्रुवारीला. आणि राष्ट्रीय युवा दिन, 12 जानेवारीला साजरा करण्यात येतो. तर आपल्याला इथे कन्फ्यूज होणारी एक गोष्ट आहे, ती फक्त तुम्हाला सांगतो. तर राष्ट्रीय हिंदी दिवस वेगळा आहे आणि जागतिक हिंदी दिन वेगळा आहे. जागतिक हिंदी दिन हा वेगळा आणि राष्ट्रीय हिंदी दिन किंवा हिंदी दिवस सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. जागतिकचा आपण ज्यावेळी विचार करतो त्याची तारीख आहे 10 जानेवारी आणि राष्ट्रीय हिंदी दिनाचा असणारी तारीख ती 14 सप्टेंबर अशी आहे. तर हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. जसं आपण जागतिक ग्राहक हक्क दिन, आणि दुसरा एक आपण अभ्यासतो तो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन. आता मी याच्याबद्दल डिटेल सांगत नाही, पण डिसेंबर आणि मार्च अशा दोन त्या असणाऱ्या तारखा आहेत. आपण त्याच्यावरती नंतर जर शक्य असेल तर एखादा प्रश्न या महत्वाच्या दिनावरती सुद्धा कव्हर करायचा प्रयत्न करू. तर आपल्याला इथं 10 जानेवारीचा जर विचार केला तर 1975ला पहिला जागतिक हिंदी दिन साजरा केलेला होता आणि त्याच्यानंतर देशभरात जो काही राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो तर त्याच्या मागं असणारी संकल्पना अशी आहे की 14 सप्टेंबर 1949ला, इथे मी वरती लिहितोय, तर 14 सप्टेंबर 1949ला एक महत्वाची घटना घडलेली होती. ती अशी होती की घटना समितीनं देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली होती आणि या घटनेच्या समर्थनात काय केलं तर देशभर दरवर्षी 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. समजतंय तुम्हाला? तर देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही भारताची अधिकृत भाषा घटना समितीने त्यावेळी स्वीकारलेली होती म्हणून हा दिन साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर आहे तो राष्ट्रीय विज्ञान दिन, 28 फेब्रुवारीला असतो. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारीला असतो आणि हा स्वामी विवेकानंदांचा जयंती दिन असतो 12 जानेवारी, म्हणून तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. त्या दरम्यानच राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन सुद्धा करण्यात येतं. जानेवारी 2020 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याच्या व्यतिरिक्त यंदा या महोत्सवाची असणारी संकल्पना फिट यूथ फिट इंडिया अशी होती. तर अशा संकल्पना सुद्धा काही दिनाच्या किंवा त्या महोत्सवाच्या आपल्याला परीक्षेला आजपर्यंत विचारलेल्या आहेत. तर राष्ट्रीय गणित दिनाचा जर विचार केला तर डॉक्टर रामानुजन यांच्याशी संबंधित असणारा तो दिन आहे, तो साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा, शाश्वत विकास ध्येयांसंबंधी असणारा हा प्रश्न आहे. आता थोडक्यात मी जास्त डिटेलमध्ये इथं सांगत नाही, पण शाश्वत विकास हा नेमका काय असतो? शाश्वत विकास, त्याला आपण इंग्रजीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो. तर
एखाद्या ठिकाणचा विकास करत असताना किंवा आपल्या देशाचं जर उदाहरण घेतलं तर देशाचा जर विकास करायचा आपल्याला झाला तर आपल्या इथं जिवंत असणाऱ्या पिढीच्या गरजा भागल्यानंतर जे काही साधन संपत्ती वगैरे उरते किंवा आपण ती साधन संपत्ती येणाऱ्या पिढ्यांसाठी राखून ठेवली पाहिजे, तर यालाच आपण शाश्वत विकास असं थोडक्यात अभ्यासतो. तर त्या शाश्वत विकासाच्या तीन महत्वाचे आधारस्तंभ आहेत, ज्याच्यामध्ये पर्यावरण, आर्थिक म्हणा घडामोडी वगैरे अशा गोष्टींचा समावेश होतो. तर आपल्याला परीक्षेसाठी अभ्यास करत असताना मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी आपण पहिल्यांदा 10 घटकांची आपण किंवा 10 प्रश्नांची माहिती बघितलेली होती, की मला वाटतं गेल्या वर्षी का त्याच्या गेल्या वर्षी आपल्याला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला, राज्यसेवा प्रिलिमला MDG वरती प्रश्न विचारलेला होता, आणि पुढील पैकी कोणते एक ध्येय MDG मध्ये येत नाही असा प्रश्न आपल्याला तो विचारलेला होता. त्याच्यामुळं SDG अगदी व्यवस्थित करून ठेवा. आणि यशाची परिक्रमा जर मासिक तुम्ही अभ्यासत असाल तर फेब्रुवारीच्या अंकामध्ये SDG इंडिया निर्देशांक सुद्धा दिलेला होता, तर तो नीती आयोगानं जाहीर केलेला निर्देशांक, त्याच्यामुळे सुद्धा हे चर्चेमध्ये होतं म्हणून व्यवस्थित करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमीचा अभ्यास करत असताना आपण पार्ट 2 एक इकॉनॉमीचा अभ्यासतो, देसले सरांचे पुस्तक आपण अभ्यासत असतो, तर त्याच्यामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त शाश्वत विकासाच्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या परिषदा सुद्धा दिलेल्या आहेत. आणि या परिषदा आपल्याला का अभ्यासायच्या आहेत, तर या परिषदेमध्ये या परिषदांच्या आपल्याला काय काय गोष्टी करून ठेवायच्या आहेत, तर ही परिषद कुठल्या वर्षी झाली आणि कोणत्या ठिकाणी झाली, तर वर्ष आणि ठिकाण परिषदेचं करायचं. त्याच्यानंतर त्या परिषदेची असणारी संकल्पना आपल्याला करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्या परिषदेमध्ये एखादा अहवाल जर प्रकाशित झालेला आहे असेल तर तो अहवाल नेमका काय आहे, कशाशी संबंधित आहे तो करायचा, आणि त्या अहवालाचं असणारं टायटल जे आपल्याला परीक्षेला बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक चौथा महत्त्वाचा मुद्दा त्यातला उरतो, तर तो कुठला आहे, तर या परिषदांमध्ये प्रभावित होऊन जी काही चर्चा झालेली असते तर त्या चर्चेला प्रभावित होऊन काही जर निर्णय घेतलेले असतील किंवा काही योजना सुरू केल्या गेलेल्या असतील तर त्या एक आपल्याला व्यवस्थित करून ठेवाव्या लागतात, ज्या परीक्षेला बऱ्याचदा आपल्याला विचारलेल्या आहेत. तर SDGचं ध्येय क्रमांक 1, ध्येय क्रमांक 2 हे आपल्याला इथं बरोबर दिलेलं होतं, पण तिसरं ध्येय चुकीचं दिलेलं होतं. आपल्याला थोडक्यात ती ध्येय आपण बघून घेऊया. पहिलं ध्येय जर इथं बघितलं, तुम्हाला इथं दिसतंय, तर नो पॉवर्टी म्हणजे गरिबी निर्मूलनाशी संबंधित असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते शून्य उपासमार किंवा उपासमार निर्मूलन. आणि तिसरं जर आपल्याला इथं बघायचं झालं तर चांगले आरोग्य आणि राहणीमान असं तिसऱ्या ध्येयाचं असणार इथलं नाव आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं दिलेलं होतं लिंग समानता, हे चुकीचं येतं. तर हे कशाशी संबंधित आहे, चांगले आरोग्य प्लस राहणीमानाशी संबंधित असणार राहणीमान. त्याच्यानंतर चौथं ध्येय बघा यातलं असणार क्वालिटी एज्युकेशन. त्याच्यानंतर आहे जेंडर इक्वॅलिटी म्हणजे आता आपण बघितले लिंग समानता, तर हे संबंधित आहे, ते 5व्या ध्येयाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आहे शुद्ध जल आणि स्वच्छता म्हणजे क्लीन वॉटर आणि सॅनिटेशनशी संबंधित. त्याच्यानंतर अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी म्हणजे स्वच्छ ऊर्जा. त्याच्यानंतर डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ जे अर्थव्यवस्थेशी संबंधित असणार आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. 10व ध्येय रिड्यूस्ड इन इक्वॅलिटीज म्हणजे असमानता कमी करायची. 11व ध्येय सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज म्हणजे शाश्वत शहरे आणि समुदाय. त्याच्यानंतर 12वा आहे रिस्पॉन्सिबल कन्झप्शन अँड प्रोडक्शन पुन्हा अर्थव्यवस्थेशी संबंधित. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आहे क्लायमेट ॲक्शन, तो नेहमीचा चर्चेमधला असणारा मुद्दा आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं, तर ते क्लायमेट ॲक्शन. त्याच्यानंतर आहे लाईफ बिलो वॉटर म्हणजे ज्या काही जल परिसंस्था आपण वॉटर इकोसिस्टम सुद्धा त्यांना म्हणतो किंवा ॲक्वेटिक इकोसिस्टम असे सुद्धा एक टर्म त्याला आहे. त्याच्यानंतर लाईफ ऑन लँड म्हणजे ज्या काही भूस्थित परिसंस्था आहेत त्यांच्याशी संबंधित. 16वा आहे पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यामध्ये शांतता न्याय आणि सशक्त संस्था
असं हे ध्येय आहे. आणि 17वा आहे पार्टनरशिप्स फॉर दी गोल्स. म्हणजेच काय तर थोडक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राष्ट्रांची किंवा देशांची मदत घेऊन आपण शाश्वत विकासाच्या ध्येयांपर्यंत पोहोचायचं किंवा शाश्वत विकास साध्य करायचा असं 17वं हे ध्येय आहे. तर आपल्याला यातली कुठलीही चार ध्येय किंवा 3 ते 4 ध्येय आपल्याला उचलून परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता थोडंसं डिटेलमध्ये जाऊन आपल्याला मुख्य परीक्षेला प्रश्न येतो ज्याच्यामध्ये काय केलं जातं, SDG 1, 2, 3, 4 आणि त्याच्यातल्या असणाऱ्या महत्त्वाच्या तरतुदी किंवा उपध्येय ते आपल्याला विचारली जातात. तर आपल्याला MDGचा विचार केला तर त्याच्यामध्ये MDGमध्ये 8 गोल्स होते आणि SDGचा जर विचार केला तर SDGमध्ये 17 गोल्स आहेत. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं कारण वेगवेगळ्या सर्व सेवांना हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा. पुढचा प्रश्न आहे 8वा, केंद्रीय माहिती आयोगाच्या रचनेसंबंधी विधाने अभ्यासून बरोबर नसलेले विधान निवडा असा हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. पहिलं विधान असं म्हणतं, केंद्रीय माहिती आयोगाची रचना RTI कायद्यांतर्गत 2005 साली झाली आहे, स्थापना सॉरी. तर हे बरोबर असणारे विधान आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, CIC असं आपण त्याला म्हणतो. तर हे चर्चेमध्ये अलीकडे का होतं तर CIC एक अहवाल अलीकडे प्रकाशित केलेला होता आणि तो संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर त्यांनी मांडलेला होता नोव्हेंबर 2019 मध्ये. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणांकडे माहितीची मागणी करणारे सुमारे किती अर्ज वगैरे आले किंवा किती अर्जांना उत्तर वगैरे दिली किंवा कशा पद्धतीचे किंवा कोणत्या विभागाकडे जास्त अर्ज आले अशा वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी त्या अहवालामध्ये दिलेल्या होत्या म्हणून ते चर्चेमध्ये होतं. तर आपल्याला CIC जर विचार केला तर त्याची असणारी स्थापना 2005 ची आहे. त्याच्यानंतर त्याचा रचना जर आपल्याला बघायची झाली तर त्याच्यामध्ये एक माहिती आयुक्त असतो, मुख्य माहिती आयुक्त त्याला आपण एक माहिती आयुक्त, परंतु तो कुठला मुख्य. आणि याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले असतात, 10 माहिती आयुक्त. तर ही त्यातली असणारी सदस्यांची रचना आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती काय करतात, एक निवड समिती त्यांनी ठरवलेली असते निवड समिती, आणि त्याच्या मार्फत काय केलेलं असतं मुख्य आयुक्त आणि हे इतर 10 जे काही माहिती आयुक्त आहे तर यांची निवड या समितीच्या मार्फत केली जाते. मग ते निवड समितीची रचना कशी असते ती आपल्याला परीक्षेला एकदा विचारलेली होती. तर पंतप्रधान हे निवड समितीचे असणारे अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, लोकसभेतील लीडर ऑफ अपोजिशन असतो लोकसभेतला. आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेला, म्हणजे सॉरी पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये नॉमिनेट केलेला सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर एक असतो त्या समितीमध्ये. आणि ही निवड समिती काय करते तर एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 माहिती आयुक्तांची निवड करत असते. तर ही थोडक्यात असणारी त्याची माहिती आहे. तर इथं बघा, पंतप्रधान एका निवड समितीच्या शिफारसींच्या आधारे मुख्य माहिती मुख्य व इतर माहिती आयुक्तांची निवड करतात. तर हे चुकीचं असणारे विधान आहे. राष्ट्रपती निवड करतात, पंतप्रधान त्या समितीमध्ये असतात, अध्यक्ष असतात त्या समितीचे, पण त्यांची निवड डायरेक्टली हे पंतप्रधान करत नाहीत. तर कोण निवड करतात त्यांची, तर राष्ट्रपती हे डायरेक्टली त्यांची निवड करतात. त्याच्यामुळे दुसरं विधान आपलं त्यातलं चुकीचं असणार आहे, तेच आपल्या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे. तर मुख्य व इतर माहिती आयुक्तांचा असणारा कार्यकाल 3 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. तर हे बरोबर आहे. यातलं जे काही अगोदर घडतं तर त्यानुसार मुख्य किंवा इतर माहिती आयुक्त रिटायर होतात. तर हे बरोबर असणारे विधान आहे. तर पंतप्रधान डायरेक्टली निवड करत नाही, इथं हे विधान व्यवस्थित समजून घ्या. तर राष्ट्रपती काय करतात,
तर निवड समितीच्या आधारे या सदस्यांची निवड करत असतात. पुढचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा, अतिशय महत्वाचा प्रश्न, कारण अलीकडेच राज्यसभेचं 250वं सत्र सुरू झालं. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत. आपण चालू घडामोडीचं जर मासिक जर अभ्यासलं, यशाची परिक्रमा जर तुम्ही जर वाचला असेल, तर जानेवारीच्या अंकामध्ये याच्याबद्दलची डिटेल माहिती दिलेली होती की राज्यसभेमध्ये आजपर्यंत किती विधेयकं पारित झालेली आहेत, किंवा राज्यसभेमध्ये आत्तापर्यंत कोणता सदस्य जास्त वेळा निवडून आलेला आहे, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेली होत्या. किंवा राज्यसभेची पहिली बैठक कधी पार पडली, किंवा राज्यसभेतलं पहिलं मंजूर झालेलं विधेयक कोणतं, अशा वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता एक दोन गोष्टी फक्त इथं सांगतो, जी काही पहिली बैठक झालेली होती राज्यसभेची, तर ती तारीख आहे 13 मे 1952. तर राज्यसभेची पहिली बैठक यावेळी पार पडलेली होती आणि पहिलं जे काही विधेयक पारित करण्यात आलं राज्यसभेतलं, तर हा सुद्धा आपल्याला एका वाक्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या विधेयकाचं नाव होतं भारतीय प्रशुल्क द्वितीय दुरुस्ती विधेयक, असं त्या विधेयकाचं असणारं नाव होतं 1952 सालचं. तर हे पहिलं विधेयक काय केलं, राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं होतं. आपल्याला महत्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे, जॉईंट सिटिंग जी काही होते, ज्याला आपण संयुक्त बैठक असं म्हणतो संसदेची, जॉईंट सिटिंग, तर त्याच्यामध्ये आतापर्यंत कोणकोणती विधेयकं पारित केलेली आहेत असं आपण इथं विचारलेलं होतं. तर आतापर्यंत संयुक्त बैठकीमध्ये मंजूर झालेल्या विधेयकांची आपल्याला संख्या पाहायची झाली तर एकूण आहे ती टोटल 3. आणि इथं ABC पर्यायामध्ये दिलेले आहे हुंडा प्रतिबंध विधेयक 1959, त्याच्यानंतर बँकिंग सेवा आयोग निरसन विधेयक 1978, त्याच्यानंतर दहशतवाद प्रतिबंध विधेयक 2002. आणि मुद्दा म्हणून मी हा प्रश्न डिझाईन करत असताना फसवण्यासाठी तुम्हाला जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 इथं टाकलेलं होतं. आपलं परीक्षेच्या दरम्यान काय होतं, रिव्हिजन बऱ्याचदा कमी पडते चालू घडामोडीची. आपण बऱ्याचदा काय केलेलं असतं, वेगवेगळ्या दोन प्रकाशनांची पब्लिकेशनची चालू घडामोडीची मासिकं अभ्यासलेली असतात, पण रिव्हिजन नसल्या कारणानं आपण केलेला अभ्यास शेवटी हा शून्य ठरतो परीक्षेमध्ये, आणि बरेच प्रश्न आपले चालू घडामोडीचे चुकतात. आणि नंतर मग पश्चाताप आपण करत बसतो की अरे असं कसं झालं, हे मॅगझिन मी वापरलं होतं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तर आपण व्यवस्थित लक्ष देऊन जर रिव्हिजन केली तरच त्याचा परीक्षेला आपल्याला फायदा होतो. त्याच्यामुळं आता परीक्षेच्या डेट्स आलेल्या आहेत, बरेच जणांना कन्फ्युजन असतं की नेमकं आता काय करू, किंवा इतकाच वेळ उरलाय, किंवा लॉकडाऊनमध्ये माझे 2-3 महिने निघून गेले आणि त्याच्यामुळे टेन्शन येतं. तर टेन्शन अजिबात घेऊ नका, महत्वाचे प्रिलिमचे असणारे टॉपिक पहिल्यांदा कव्हर करा आणि त्याची 1-2 वेळा रिव्हिजन करा. अजून 2 ते 3 महिने आपल्या हातामध्ये आहेत, पण सीसॅट जर तुमचा वीक असेल तर सीसॅट आत्तापासूनच डेली केलेला चांगला, तरच आपण प्रिलिम गेट थ्रू करू शकतो. त्याच्यामुळे सीसॅटवरती सुद्धा फोकस द्या. तर जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयकाचा इथं काहीही संबंध नाहीये, A, B आणि C या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मी मागाशी तुम्हाला म्हटलं की यशाची परिक्रमा मॅगझिन मधल्या जानेवारीतल्या अंकात याच्याबद्दलची व्यवस्थित विस्तृत माहिती दिलेली आहे. मला इथं आपल्या टाइमची मर्यादा असल्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगता येत नाहीत. पर्याय क्रमांक 3 हे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे 10व्या क्रमांकाचा, अतिशय महत्वाचा प्रश्न. याच्या अगोदर सुद्धा आयोगाने आपल्याला असाच प्रश्न एकदा विचारलेला होता, तर अलीकडच्या झालेल्या अमेंडमेंट्स आणि त्यात विशेष घडलेल्या गोष्टी त्या अमेंडमेंट कशाशी संबंधित होत्या या इथं विचारलेल्या होत्या. पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, अमेंडमेंट वेगळ्या आणि अमेंडमेंटची असणारे बिल्स वेगळी. तर हे दोन्हीही वेगवेगळे घटक आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण इथं अमेंडमेंट विचारलेल्या होत्या, घटना दुरुस्त्या विचारलेल्या होत्या. आणि अलीकडच्या 4 जर घटना दुरुस्ती आपल्याला पाहायच्या झाल्या, तर 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती जी काही झाली ती GST संबंधित असणारी होती. तर वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी, GST अंमलबजावणीशी संबंधित असणारी घटना दुरुस्ती होती. दुसरी घटना दुरुस्ती होती, याची जर आपल्याला तारीख बघायची झाली, म्हणजे राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली घटना दुरुस्तीची तारीख 101 वाल्याची, तर ती आहे 8 सप्टेंबर 2016. त्याच्यानंतर दुसरी घटना दुरुस्ती इथं आपल्याला दिलेली होती 102वी,
तर त्याची तारीख राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे 11 ऑगस्ट 2018. आणि ती कशाशी संबंधित होती, तर या घटना दुरुस्तीद्वारे काय केलं, तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. नॅशनल कमिशन जे काही बॅकवर्ड क्लासेसशी संबंधित असणारं राष्ट्रीय आयोग आहे, तर त्याला घटनात्मक दर्जा किंवा कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर ते 102 वावी असणारी घटना दुरुस्ती आहे. 103 वावी घटना दुरुस्ती जर आपल्याला बघायचं झालं, तर भारतातील खुल्या प्रवर्गातली जी काही समुदाय आहे त्याला आपण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास किंवा दुर्बल असं म्हणतो, EWS, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. तर त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये, शिक्षण प्लस जॉबमध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे. तर ती संबंधित आहे 103 वावी असणारी घटना दुरुस्ती. आणि 12 जानेवारी 2019 ला, 12 जानेवारी 2019 ला राष्ट्रपतींनी मंजुरी त्याला दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे 104वी असणारी घटना दुरुस्ती. तर SC आणि ST प्रवर्गांना संसद आणि विधानसभेमध्ये त्यांच्या जागांमध्ये जे काही आरक्षण असतं, तर त्या आरक्षणाची असणारी तरतूद वाढवली आणि ती 25 जानेवारी 2030 पर्यंत ते आरक्षण त्यांना आता रिझर्वेशन लागू राहणार आहे. तर ते अगोदरची असणारी तरतूद त्यांनी एक्सटेंड केलेली आहे. तर या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 4132, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असणारं उत्तर आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण बघितलेले आहेत. परीक्षा जवळ येत आहे, त्याच्यामुळं अभ्यासावरती लक्ष केंद्रित असू द्या. अजिबात फायबल होऊ नका किंवा कन्फ्यूज किंवा टेन्शन सुद्धा घेऊ नका. शांत डोक्यानं अभ्यास करा, चांगले मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये मिळतील. परंतु या येणाऱ्या 3 महिन्यांचा जो काही कालावधी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग नीट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही 3 वर्ष अभ्यास केला, 4 वर्ष अभ्यास केला, 5 वर्ष अभ्यास केला, याला काहीही अर्थ नाही. जर तुम्ही व्यवस्थित या 3-4 महिन्यांमध्ये अपडेट राहिलात आणि वाचलेला जो काही सिलेबस आपला आहे त्याची जर नीट जर रिव्हिजन केली, तरच आपली पूर्वपरीक्षा निघू शकते आणि त्याच्यानंतरचा मग मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे टप्पे आहेत. पण आत्ता प्रिलिमवरती फोकस द्या. सीसॅट आणि आपला जो काही स्टॅटिक GSचा सिलॅबस आहे तो सुद्धा व्यवस्थित नियोजन करून आत्तापासूनच सुरू व्हा. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, तर लॉकडाऊनमध्ये जी काही आपण सुस्त झालेलो आहोत, तर आता जागा व्हायची वेळ आलेली आहे, कारण आयोगाने आपल्याला तारखा सुद्धा दिलेल्या आहेत. तर इथं आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर शेवटची स्लाइड आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमची जी काही मतं आहेत किंवा सूचना आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या MPSC एस्पायरंट जे काही विद्यार्थी मित्र तुमचे आहेत त्यांच्यापर्यंत हा आपला व्हिडिओ शेअर सुद्धा करा. तुम्हाला काही शंका असतील तर अभिजित पाटील अन अकॅडमी नावाचा माझा टेलिग्रामचा चॅनल आहे, त्याच्यावरती जॉईन होऊन तुम्ही मला त्या शंका सुद्धा विचारू शकता. तर या लेक्चरमध्ये इतकंच आहे. थँक्यू.